सत्तेत आल्यानंतर ते म्हणतात की ओला दुष्काळ जाहीर करण्याची तशी परिस्थिती नाही. आता गेल्या वर्षी 110% पाऊस असताना तुम्ही मागणी करत होता, आता तर 126% पाऊस आहे. मग आता तर नक्कीच ती मदत दिली पाहिजे. बघा ना, म्हणजे गेल्या वर्षी विखे पाटील साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, चंद्रकांत दादा असतील, महाजन साहेब असतील, हे सर्व भाजपचे नेते खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन स्वरूपी परिस्थितीमध्ये असेल, नाहीतर त्यांच्या ज्या ज्या मीडियाच्या बाईट होत्या त्याच्यामध्ये सातत्याने गेल्या वर्षी ते म्हणत होते महाविकास आघाडी सरकार असताना की ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. माझं हेच म्हणणं आहे की त्यावेळेस ते वेगळी भूमिका घेतात आणि आज तर ते सत्तेत आहेत, ते निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकतात. आणि आज सत्तेत आल्यानंतर ते म्हणतात की ओला दुष्काळ जाहीर करण्याची तशी परिस्थिती नाही. आता गेल्या वर्षी 110% पाऊस असताना तुम्ही मागणी करत होता, आता तर 126% पाऊस आहे. मग आता तर नक्कीच ती मदत दिली पाहिजे. त्यामुळे राजकारण याच्यामध्ये न आणता सत्तेत असताना तुम्ही त्या ठिकाणी ही सगळी मदत तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातल्या लोकांना द्यावी. खास करून विद्यार्थ्यांना ही मदत देण्याची जरूरत आहे, कारण का अनेक युवा वर्ग आज शिक्षणापासून वंचित राहील का काय अशी सुद्धा परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये या पावसाळ्यामुळे आणि नुकसान झाल्यामुळे त्या ठिकाणी आलेली आहे.